हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज सप्ताहाचा 8वा दिवस आहे, तर आज काळ्याचं कीर्तन आहे, लास्ट डे आहे. तर आज लेट झालं मला व्लॉग स्टार्ट करायला, कारण मी सकाळी उठली आणि महाराजांसाठी पहिलं जेवण बनवायला गेली. चपात्या बनवल्या आणि जेवण बनवलं, तो पण बिना कांदा लसूणचा. तर त्याच्यामुळं मला व्लॉग बनवायला नाही भेटला. तर आता मी स्टार्ट करते आजचा व्लॉग. आणि मी आता चालले कीर्तनाला, कारण खाली कीर्तन चालू झालेलं आहे. आणि हे पण आता थोडे वरचे आले, त्यांना काही काम आहे, तर मी आम्ही जातो खाली. काल्याच्या कीर्तनाचं जेवण चालू आहे. डाल झाले, तिथं पण ती डालच आहे. परत हा बिर्याणीची भाजी आहे आणि इथं शिरा पण आहे, राईस आहे, खूप काय पदार्थ आहेत. आता वाजले 10-12 वाजता जेवण असतो, काम चालू आहे. घरी चाललेले आहेत. बाय मामी, बाय बाय. पोरांना नाही आणलीस? पोरांना घेऊन ये. मम्मी पण चाललेली आता, पप्पा निघालेत. आले, बाय बाय बाय. मावशी स्वरूपाला नाही आणली तुम्ही? आजारी काय? मामीची चप्पल हरवलेली आहे. मामी काय बिना चपलीशी आता मामी नवीन. आता पुढच्या वर्षी हो पिशवी घेऊन यायला लागेल मामी, पिशवीत ठेवायला लागेल. चला बाय बाय. आणि आता मम्मी पप्पांना सोडायला चालले, त्यांचं जावय. ते तिघ जण चालले मला टाकून. थांबा, मी पण आलो. मी कशाला आली? सोडायला आली त्यांना. व्हेज खायला जाऊ पण या तुम्ही सर्व. नॉनव्हेज, नॉनव्हेज खायला येऊ. व्हेज नाही आम्हाला, नॉनव्हेज डुक्क खायचं आहे. डुके हो सगळं खायचं, पण ह्यांना नाही खायचं. ह्यांना चिकन काय हवंय ते, चिकन मच्छी खातात ते. गणपतीनंतर हो, गणपतीनंतर मस्त तेव्हा व्हेज खायला ये. हो जेवायला बाहेर जाऊ जेवायला. सिद्धूला आणायचं ना, बाहेर गेले. हो निघा, चालेल. चला सावकाश जा. ओके चला बाय. हो आता जेवून घेतो, उपास सोडतो एकादशीचा. काय बोललो तुला, 2 वाजतील आपलं उरकतो. रक्त 6 वाजतात बघ. हो चला बाय बाय, सावकाश जा आणि दे ते. तर आम्ही आता जेवायला बसलत, उपास सोडून घेतो आमचा. अडीच वाजले उपास सोडतानी. आणि जेवायला आहे चणा डाळ, बिरड्याची भाजी, वरण भात, भाकरी, पापड, लोणचा आणि शिरा आहे, बुंदी आहे ही, अजून ते भाज्या आहेत त्याच्यात, आणि जिलेबी पण आहे. कार्यक्रम उरकलेला आता काळ्याचा. आणि बाबा पण चाललेत घरी. बाबा चाललेले प्रसाद, 2 बॅग घेऊन आले.
शास्त्री गेल्यानंतर मस्ती करायची नाही, सगळ्यांचं ऐकायचं, भांडण करायचं नाही, कुणाला उलट बोलायचं नाही, कुणी बोललं तर गप ऐकून घ्यायचं. पंढरीनाथ भगवान की जय. चलो आणि लाईट अजून काय आलेली नाहीये, लाईट गेलेलीच आहे कधीपासून. आज लाईटीचं काम घेतलंय ताई, तर आज लाईट काय येणार नाहीये लवकर. लाईट पण आलेली आहे बाबा, निघता निघता लाईट आता देऊन चाललेत आम्हाला. कसा झाला कार्यक्रम आपला? एकदम भारी झाला. 8 दिवस कसे गेले सप्ताहाचे? काय दिसूनच नाही आले तर. एकदम भारी. भारी का? मग पुढच्या वर्षी लवकर या. मोर या. ठीक आहे, चला चला माऊली मा. रामकृष्णरी रामकृष्णरी. ताईस आपण निघालेत, आई पण. आई तर आता घाईवरच आहे. चलो चलो चलो. भरपूर पसारा पडलेला आहे, आता आठवा दोघी जणी. हो आता पण आता कधी भेटणार? आता येऊ एकादशी. एकादशी गोकुलाष्टमीला याल. हो ठीक आहे बाबा. आपले ठीक आहे. चालेल चालेल चला. आता दाढी आहे ना. बाय बाय. नारळ गिळून नारळ सारखं उभा भगवान की जय. असा जीव लोभ असू द्या, प्रेम असू द्या. गेला ताईसा. मांडव आता एकदम सुनसान झालेलं आहे. कुणीच नाही. आता झाला रेकॉर्ड. आता रेकॉर्ड झाला. घेतली आम्ही मुलाखत परत 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 परत. आज तर उद्या बाल घालीन बोला. घालीनच. तर आता मी चेंज केलेलं आहे, पण अजून फ्रेश नाही झाली, कारण पसारच इतकं आवरायचं आहे आम्हाला की तर एक आवरतं घेतलं आम्ही. जाम पसार आहे घरामध्ये, जाम पसार आहे आणि कामच चालू आहेत. तर आणि कामं अजून करता करता 5 वाजले. दुपारी कार्यक्रम उरकलेला आहे, 2 पर्यंत सगळा कार्यक्रम आणि माणसं पण गेलेली तेव्हापासून चालू आहे साफसफाई. ते आत्ता 5 वाजले संध्याकाळीचे, अजून आराम करायला वेळ नाही भेटला. मम्मी तर खूप थकलेले आहेत, त्यांना तर कालपासून झोप नाही भेटले. काल 2 दिवस झाले झोपल्याच नाही ते. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता कसं ते एकदम थकलेले आहेत ते. मी खाली आलो तो मांडवात, तर मला इथे आजी दिसल्या बसलेल्या. मग काय आजी, तुम्ही काय दिसल्याच नाही सप्त्याला? कुठं सप्त्याला कुठं दिसल्या? मला चालू ना पका नाही. या डॉक्टर कडे गेलत आता बाबा. मग आता माझ्या डॉक्टर असं काय आला? मग तो संजय नाही निजन नाही ना तो ना यायला दिला. असं असं पाय दुखत ना पक. मग पाय दुखताना मग चालवत ना तर पक्का. चला चा प्यायला. हा चला चा प्या. नको मी नाही म्हणायचं टिकून आलो की परत ठकाणी. असं कशाला ठकाणी तर इथल्या इथंच तर जायचंय. तर मी रूम मध्ये बसलोय तर मला आवाज आला कसला तरी. मी बाहेर जाते बघू काय आहे. तू मार रे अनुभव. वाजवा बघू द्या कसे वाजवता. बंकर
तुमच्यावर आहे, तुम्ही टाकायचा की नाही, तुम्हीच टाकता व्हिडिओ मग. तर आमच्याकडे आता काम करायला त्या आलत्या ना आईचा, तर त्यात चाललेल्या आहेत. अगं बाई पुढच्या वर्षी या. बाय बाय. तर आमचं आता जेवण करून झालेलं आहे, थोडं बसलो होत आम्ही. जेवलत ना पोटभर? जेवलो, आता 9:30 वाजलं आणि काम थोडीफार उरकले. आता परत चाललोय मंदिरात, उरली सुरली काम करायची आहेत आणि मग परत वरती यायचं. तर आम्ही आता चालत खाली, तर जरा मंदिरात जाऊन बघतो काय काय उलकून घ्यायचंय. कालचं मंडळ किती ना, आता किती समसम हो ना, एकदम शांत झालेलं आहे सगळं. असं जसं काय एकदम हो ना, कसंच तरी वाटतं, एकदम एकदम खाली खाली वाटते. आता एवढा इथे शांतता झालीय की एकदम खाली खाली वाटते सगळं. आणि तुम्ही काय करते इथे? कीर्तन करते. कीर्तन करा मग आम्हाला पण ऐकायचंय लाईव्ह. हा, कोणीच नाही. आता मी आले मंदिराचे इथे. मंदिरात बघूया काय चालले. बापरे बापरे, इथे मस्त. हा चालू काल्याच्या कीर्तनाचा देवांना असा लुक केला, फक्त मुकुट काढले. गडबडच एवढी होती आज, खूप गडबड होती. छान देवीचे पण मस्त इथं साफ केलंय. आता काढताय मम्मी सगळं देवांना बसल. हा काढून ठेवायचे. वरती काय आपले प्रेक्षक वाढ बघतात, लवकर एडिट करायला घ्या. हे पाणी का मारताय? किती मस्त वाटतंय. थँक्यू. तर मंदिरातनं जाऊन आलो तर आम्ही, आणि मंदिरातली साफसफाई सगळी झालेली आहे. आधी पण आम्ही उरकून घेतलेली सगळी साफसफाई, थोडीफार राहिलेली ती आत्ता करून घेतलेली आहे. आणि आम्ही वरती आलो तर आता झोपायला, खूप दमलोत. आणि कारण आजचा दिवस खूप धावपळीचा गेला, खूप म्हणजे खूप जास्त गडबड होती आज ना. आजचा दिवस तर दिवस कधी निघून गेला समजलं नाही, कारण की आपण कितीला काल झोपलेलो? 3:30 नंतर. 3:30-4 वाजलेलं झोपलं आम्हाला काल. आणि लॉग एडिट करायचा बिलकुल पण मूड नव्हता, कारण की 6:30 का 7 उठायचं होतं, कारण टाइमच नव्हता. टाइमच नव्हता. मग लॉग आम्ही एडिट तर केला नाही. इनफॅक्ट आजचाही लॉग अजूनपर्यंत मी एडिट केलं नाही. उद्या पण लॉग येत नाही ना, कारण की वेळच नाही भेटत लॉग एडिट करायला. तर पूर्ण दिवस आमचा असाच गेला होतो ना घाई गडबडीमध्ये. उठलो तर काळ्याच्या कीर्तनाची तयारी, परत महाराज आले, परत त्याच्यानंतर जेवणाची तयारी, पाहुणे मंडळी पण चालूच होती. मग भरपूर लोक अशी होती की आज कोणाला असं पर्टिक्युलर आपलं बोलतो ना अटेन्शन द्यायला नाही भेटलं, इतकं वेळच नव्हतं. मग उरकतो म्हणजे काळ्याचं कीर्तन पर्सनली कोणाला आपण अटेन्शन नाही देऊ शकलो आज. असं तेच ना, काळ्याचं कीर्तन 12:30 संपला, त्यानंतर आपण काय जेवण, जेवणाचा प्रोग्राम 2:30 चालला झाला सगळा. 2:30 पाहुणी पण सगळे गेले 2:30. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं थोडं, त्यानंतर जो कामाला सुरुवात केली संध्याकाळचे 7 वाजले येऊन वरती बसलो घरात, थोडंसं थांबलो, जेवलो, परत थोडीफार मंदिरमधली साफसफाई बाकी होती, मग ती जाऊन जस्ट करून आम्ही आत्ता आलो.
जेवणावर आठवलं स्वीट डिश खायचे ते आपल्या ना स्वीट डिश जास्त जास्त हेवी पण तुम्हाला आवडतं ना मस्त मावशीने आणलं आमच्या आपल्यासाठी आणलंय थँक्यू मला पण आवडत ते कसलं करून जेतो या सांगा चवीच्या तर मी पण खाणार आहे एक आणि आता मी जाणार आहे फ्रेश व्हायला लगेचच आणि मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आम्ही असेच तुम्हाला एंटरटेन करू थोडंफार आणि समथिंग न्यू ट्राय करू घेऊन येणार आहे आणि थँक्यू तुम्ही इतके चांगले चांगले कमेंट्स करता आम्ही कमेंट्स वाचतो आणि रिप्लाय पण देतो थँक्यू सो मच चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय 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 गुड नाईट